आजचा व्हिडिओ जरा विशेष आहे, कारण की यात एक गेस्ट अपिअरन्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हल्ली ना एक वाक्य सतत कानावर ऐकायला मिळतंय, आमच्या उभ्या आयुष्यात आम्ही अशी रोगराई अशी महामारी पाहिली नव्हती. खरं असेल कदाचित, पण या लॉकडाऊनमुळे का होईना आपण आपल्या घरच्यांसोबत राहायला शिकलोय, त्यांच्यासोबत वेळ घालवायला शिकलोय. एरवी घड्याळाच्या काट्यावरती सरकणारी धावणारी आपली सकाळ आज मात्र सुस्त आणि निवांत असते. इतिहासात कधीच न घडलेला हा लॉकडाऊन आपल्या मनात आपल्या जीवनात चिरकालपणे तसाच टिकून राहण्यासाठी मी माझ्या आयुष्यातल्या दैनंदिन जीवनाचे टिपलेले हे काही क्षण बघूया, जमलंय का? औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी रेल्वे ट्रॅकवर गस्त सुरू केली आहे. जो कोणी मजूर किंवा व्यक्ती ट्रॅकवर जात असेल, पोलीस त्याला ताब्यात घेऊन त्याला ऑनलाईन पास काढून घेत आहेत. वक्रतुंड महाकारण सूर्यकोटे समप्रभ निर्विंदम कुर्मे देव सर्व कायेषु सर्वदा. मक्की कुठे ठेवले? कुठे ठेवलं तर तुम्ही? हा आपण आज बनवतोय मके, सिझलिंग मके, सिझलिंग मके. नमस्कार मंडळी, शेअरिंग माय थॉट्समध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप सहर्ष स्वागत. आणि आज बघूया म्हटलं जमते का काय आपल्याला बनवायला. तर आज पहिल्यांदाच मी एक रेसिपी तुमच्यासोबत, म्हणजे मी नेहमी बनवतेच पण तुमच्यासोबत समोर पहिल्यांदाच बनवते आहे. तर बघा कशी वाटते तुम्हाला. आज आपण बनवणार आहोत सिझलिंग मके. Okay. त्यासाठी साहित्य घेतलं इथे. हे आहेत मक्के, हे आहे बटर. बटरमध्ये मक्के खूपच छान लागतात. आपण तेलातही बनवू शकतो पण आपल्या आवडीप्रमाणे आपण ते आम्ही बटरमध्ये बनवतोय. हे आहे मीठ. हा आहे आमचा स्पेशल घाटी मसाला जो माझ्या इकडची स्पेशालिटी आहे. ही आहे कोथिंबीर आणि हे आहे लिंबाचं रस. हे आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो. ओके, सो आता मग कृती करायला सुरुवात करूया. हो हो नक्कीच. चला मग नीरव साहेबांना खाली उतरव. चला नीरव. पॅन ठेवतो गॅसवर गरम होण्यासाठी. आता आपण त्यात बटर टाकतो मक्यांमध्ये मक्के करण्यासाठी. हे आता आपलं बटर मेल्ट होत आहे. टोन कशाला तू कंटिन्यू केले? मसाला टाकतोय, हे टाकतोय, ते टाकतोय, नॉर्मल बोल की राव. नॉर्मल काय सांगायचं, आता जे टाकतोय ते सांगते मी माझ्या पद्धतीने. ओके ठीक आहे, जसं तुझ्या पद्धतीने होऊ दे. मसाला आणि मीठ टाकलेलं आहे. आता बघा कसा कलर दिसतोय वेगळा. वास्तविक पाहता निर्मला ब्लाइंड आहे आणि त्यातही कलर ब्लाइंड आहे. म्हणजे व्हाईट आणि ब्लॅक मध्येच तिचं हे जग. पण तिच्या वर्मावर बोट ठेवल्यानंतर तिचं काय म्हणणं पडतंय बघा.
मी पाहतात ना, मी तुमच्या डोळ्याने बघते. आय एम इम्प्रेस्ड. आता हे आपण वापरण्यासाठी झाकण ठेवलं. आणि तो शब्द वापर. आता हे आपण मिश्रण एकजीव करू वगैरे. हे मिश्रण आपण एकजीव केलेलंच आहे. आता ओके मित्रांनो, तर मके आपले वाफत आहेत, तोपर्यंत आपण निर्मला थोडस जरा बोलायला स्कोप देऊया. सांग की स्वच्छता कशी घ्यावी, आणि म्हणजे सगळं अर्थात सगळं टेलिव्हिजन माध्यम सांगतच आहे, पण तरी तू सांग की काय केलं पाहिजे, कोरोनापासून दूर राहण्यासाठी काय केलं पाहिजे. का आता टेलिव्हिजन माध्यम सांगताय तेच मी सांगणार, कारण जाणं टाळा, शक्यतो 2-3 दिवसाच्या गोष्टी एकाच म्हणजे एकदमच आणून ठेवा, आणि सॅनिटायझरने हात धुवा साबणाने वगैरे स्वच्छ. सॅनिटायझरने सॉरी साबण नाही किंवा हँडवॉशने 20 सेकंदाच्या अपेक्षा जास्त वेळ हात धुवा. बरं, आता मक्यांकडे वळूया. हो हो, आता आपण लिंबाचा रस यात टाकतो. लिंबाचा रस आधीच टाकला तर जो कढईला असा एक्स्ट्राचा मसाला आपला चिटकलेला असतो जो निघत नाही, मग तो लिंबाच्या रसाने थोडासा ओलसर होतो आणि या मक्यात मिक्स होऊन जातो. कूल, ही टिप आहे बरं का मित्रांनो, मेक नोट ऑफ इट. अशा प्रकारे झालेले आहे. अशा प्रकारे आपली डिश तयार. जर आमचा हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. मित्रांनो, मी तुम्हाला रेकमेंड करेन की नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा, कारण की मस्त पौष्टिक नाश्ता तर होतोच, त्याचबरोबर सध्या तुम्हाला तर माहिती आहे की सगळीकडून सांगण्यात येतं आहे की कोरोना व्हायरसशी जर तुम्हाला जर दोन हात करायचे असतील तर तुम्हाला तुमची इम्युन सिस्टम जी आहे ती वाढवावी लागेल, ती बूस्ट करावी लागेल. आणि याच्यात इम्युन सिस्टम वाढवण्यासाठीचा इन्ग्रेडियंट आपण टाकलं आहे ते म्हणजे लिंबू. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की लिंबामध्ये क जीवनसत्व असतं आणि ते याच्यामध्ये आहे, नक्की ट्राय करा. आणि अर्थातच मगाशी निर्मलाने सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाळा डोळे दाखव, डोळे. वा, नाक नाक आणि स्टमक, पाय कुठे पाय. वा, आणि केस. वा, ऑल द बेस्ट, थँक्यू. गाईज, आय एम डॅम शुअर की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, कारण तो बनवताना मला दुप्पट आवडला आहे. त्यामुळेच जाता जाता आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूयात आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा.